चला गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। चला म्हणलं सकाळ सकाळ भाऊ बहिणींवर बघा पछपा मारावा, जरा व्हिडिओ बनवून टाकावं तुमच्यासाठी। चला आपण अंजू मंजू कुठं बसलेत बघू, तिकडं सकाळ सकाळ जशा सोडल्या तशा तिकडं चरतच होत्या। आता बघू आपण कुठेशी गेल्यात, कुठं चरतात का बसलेत का काय झालं का काय। चला शेळ तर बसल्या, अंजू मंजू तर बसल्यात, सकाळ सकाळ चरत 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 डायरेक्ट बसल्याच। आता खायला भरपूर झाल्यामुळं आपलं सकाळ सकाळ चरून चरून बसल्यात। हां करा चरल्या का नाही हो अंजू मंजू, चरल्या का नाहीत, उन्हाच्या बसल्या का काय इथंच। चला आता आपण अंजू मजी बस अंजू पशी बसणार जाऊन। चलली का ना चरली का नाही होय, गचपोट भरलेलं दिसतंय का सकाळ धरून चरून चरून। हां आता कशी सवय लागली शेळ्यांना, अंजू मंजूला कसं काय सवय लागली आता। हां आता काय भेट नाहीत, काय नाही काय नाही काय नाही काय नाही। बघा तिकडं अंजू तिकडे बसली आणि ही मंजू हो का। बसली का नाही निवांत मस्त भाई, खाऊन पिऊन सकाळच्या बारे लवकर सोडल्या त्या शेळ्या। हां काय ग, चला तुमची पुरमताईचं काय चाललंय बघू आपण तिकडं। सकाळ धरून तिचं बी काम चाललं आहे आणि आपलं कसं आहे, लवकरात लवकर आपलं घराचं काम चालू होणारच आहे। आता आता गवंडी फिवंडी बघायचं चाललं आहे तुमच्या आजीचं। तर ग्रामसेवक आज आला तर श्रीमंताला जावं लागेल, ते आपल्याला सही शिका घेऊन फोटो बघू काय होतं आहे काय नाही। पण आता हे माग लय अडचण झाली, ही अडचण सगळी काढावं लागेल, ही टाई गोळा करावं लागते आणि मागचं संडास बाथरूमचं दिसतं आहे तुम्हाला, ती गवंडी बघून चालू करायचं आहे। गवंड्याला बोललंय आपण बरं का बघ, गवंड्याला म्हणलंय जरा व्यवस्थित घे काम, दाजीचं काम आहे आणि कसं आहे आता आपलं घरचंच काम आहे म्हणलं तर आपल्याला तिथं सगळं आतबावं लागेन, काम करावं लागेन आपल्याला बी आणि कसं आहे बघू। आता त्यांनी उगतं घेतलं तर उगतं देऊ, नाही तर मग एखादा मिस्त्री रोजानी आला तर रोजानी बघू आपण। गवंड्याला तर बोलूलंय योग्य दरात जर घेतलं त्यांनी तर देणार आपण, नाही योग्य दरात घेतलं तर मग आपला एखादा जोरदार गवंडी बघून त्याला मग रोजंदारी देऊन मग आपणच काम करणार आहे इथं, त्याच्या हाताखाली राहणार आहे दाजी, सगळं आपण कमी बजेटमध्येच करून घेणार आहे। तर चला तुमची पुनमताई काय करते बघू। आणि कसं आहे बऱ्याच भावा बहिणींच्या कमडे दाजी भाजीपाला आता बंद केला काही काय, मित्रांनो काय होतं पाऊस रोजच चालू आहे आमच्याकडं आणि भाजीपाल्याचं कसं आहे रोजची रोज इकला पाहिजे माल। आता ह्या दिवसात कसं होतं आहे भाजीपाला लई इकत नाही आणि सडतो भाजीपाला राहत नाही। आता कसं आहे आपल्या मागंही घराचं काम बी लागलेलं आहे, आपलं चालू बी करायचं आहे घर, त्याच्यामुळं जरा ब्रेकच दिला आहे। तुम्हाला तर माहिती आहे आपलं कागदपत्र तीन गोळा करायची होती ही सगळी, त्याच्यामुळं आपण ब्रेक दिला होता पण आपण करणार आहे चालू। पण बघू आता हे घराचं काम आहे परत मागं, मग कोणचं करावं सांगा आता तुमच्याबद्दल। घराचं काम बी चालू करायचं आहे, भाजीपाला बी करायचा म्हणताय तुम्ही, कोणचं करायचं लय मागं काम आहे इथं भरपूर। चला तुमची पुरमताई काय करते बघू आपण। अंजू मंजू तुम्ही चरा इथं, मी आलोच माघारी चरा तुम्ही इथं। चला लय मागं काम आहे इथं दाजीच्या मागं, तुम्ही तर बघता। आता जवळजवळ आपण जसं करतोय तसं काबाड कष्टच करीत आलोत, कष्टावर सगळं आपण उभा केलेलं आहे। आले पुनमताई इकडे काय चाललंय बाबा, राम राम चाललंय काम, घरातले काम चालले तुझे अजून झालं नाही का। आता उलट घटाचा दसरा काढावा लागेल, हा घरातली काम बी भरपूर आता निघाली आहेत, कारवानं सुरवानं कपडे आणि गोदाने आणि धुणे आणि दारी आणि
बघू आता त्या गावड्याला बोलूया काय म्हणतो बघू आपण गावडी घेतलं योग्य दरात तर दिलं काम आहे का नाही लय काम दाजी मग आता इथून पुढं म्हणला दाजीला बसाय गडीभर सवड नाही मिळायची हे इटा सगळे एकत्र करावं लागते आणि मागची अडचण सगळी काढावं लागन आता आपलं इकडे ऊन लय लागा लागले आता ऊन लय लागत आणि गडी भरात पाऊस येईन एखाद्या तिचं काय सांगतात बघा या आपण संडास बाथरूमचं काम चालू केलं तर ह्याला आतमधून टाकी गोठावं लागेल याचं बांधकाम परत याला जाखण टाकावं लागेल परत याचं बांधकाम करून उचलायचं लय काम बघा इकडे हीट पडली ही हीट इकडं आणून जरा हे सगळं अडचण काढावं लागेल कारण गवडी कामाला यायचं म्हणलं तर आपल्याला बी इथून सगळं सारखं चाकरा मारायचं का बा इटाला सगळं अडचण काढावं लागणार याचं दाजी मागं लयच काम तुमच्या हे करता करताच नको नको होणार आहे घरची कामं बरीच आहेत आपल्या मागं बघा इकडे बी इट पडली सगळी अडचण झाली याला काहीतरी औषध फवारणी काहीतरी करावं लागेल हांडा भरला का पाण्याचं आणि काय होतं डिम लाईट आहे त्याच्यामुळं लाईट यायलाच टाईम लई लागत आहे का आता सरपंच देतो म्हणलाय सहिशी का सकाळीच फोन झालाय सरपंच आपला ग्रामसेवकचा म्हणलं देतो दाजी तुम्हाला पण जरा थांबा एक दिवस आजचे दिवस आज जर मला जर आलो तर देईन तुम्हाला नाही तर मग उद्याच्याला चला मित्रांनो सगळ्यांनी आपापली काळजी घ्या.